पेडणेकर किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज मी टोमॅटोचं सार करणार आहे, त्यासाठी मी इथे 3 टोमॅटो घेतलेले आहे, 1 वाटी खोबरं आहे, थोडी कोथिंबीर, 4 लाल मिरच्या घेतलेल्या आहे, सुक्या मिरच्या आहे, अद्रक लसूण घेतलेले आहे, 2 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता। आता हे सर्व साहित्य मी कुकरमध्ये घालून घेणार आहे आणि कुकरला मी 1 शिट्टी देणार आहे। ह्यामध्ये मी 1 छोटा कांदासुद्धा घेतलेला आहे, हे तुम्ही नुसतं कच्चंसुद्धा वाटू शकता। इथे मी 1 पेला पाणी घेतलेलं आहे। माझ्याकडे वेळ फारच कमी होता। लाल सुक्या मिरच्या आधी अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घालाव्या लागतात। त्या मिरच्या मी पाण्यात काही भिजत घातल्या नव्हत्या आणि माझ्याकडे जो खोबरा होता तो पण फ्रीजमध्ये खूप कडक झालं होतं, म्हणून म्हटलं आपण कुकरला आता 1 शिट्टी देऊया, म्हणजे ते छान मिक्सरला मऊ वाटलं जाईल। आता हे थंड करून घेते मी। ह्या टोमॅटोची मी ही वरची साल काढणार नाही आहे, मी डायरेक्ट वाटून घेणार आहे। वाटताना कोणकोण जिरा वापरतो तर मी इथे जिऱ्याचा पण वापर करणार नाही आहे। हे पहा कसं छान मऊ एकदम बारीक वाटून झालेलं आहे। आता मी इथे फोडणीसाठी 2 चमचे तेल घेतलेलं आहे। चार 5 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, ठेचून घेतलेल्या आहेत मी, आणि हिंग। मी इथे राई आणि जिऱ्याचा वापर केलेला नाही आहे। 1/2 चमचा हिंग। आता हे वाटप मी ह्यामध्ये घालून घेते। तुम्हाला किती पाणी हवं त्यानुसार ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं। ह्या टोमॅटो सारामध्ये तुम्ही बटाटा किंवा शेवग्याच्या शेंगा पण घाला, खूप छान लागते। कशी वाटली माझी रेसिपी? बघा झालेलं आहे टोमॅटोचं सार। नक्की माझ्या रेसिपीला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनचं बटन क्लिक करा। धन्यवाद।